AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। वाळूज येथे मसियाच्या महिला सक्षमीकरण सेल अंतर्गत उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या आणि उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी 1S आणि 2S स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली। महिलांसाठी आयोजित या स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मसियाने यावर्षी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरण सेलची स्थापना केली आहे। या सेलच्या माध्यमातून उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या आणि उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी मसियाने उद्योग व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या जपानी कार्यपद्धतीपैकी 1S आणि 2S पद्धतीचा उद्योगामध्ये अवलंब करण्याचा ही विशेष स्पर्धा आयोजित केली आहे। मसियाच्या महिला सक्षमीकरण सेल अंतर्गत महिलांसाठी आयोजित या स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। चंद्रा इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक या कंपनीमध्ये बजाज ऑटो लिमिटेड TPM युनिव्हर्सिटीचे प्रमुख जयंत यावलकर यांच्या हस्ते 1 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मसियाचे अध्यक्ष नारायण पवार, महिला सक्षमीकरण सेलचे मार्गदर्शक राजेश मानधनी आणि व्यवस्थापन सल्लागार सलील पेंडसे यांच्यासह संयोजिका कमल राव आणि सहसंयोजिका आरती पारगावकर, सुलभा थोरात, रत्नप्रभा शिंदे, सुनीता राठी यांची प्रमुख उपस्थिती होती। स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्रतेसाठी 2 गट करण्यात आले आहे। यावेळी जयंत यावलकर यांनी प्रथम अशी स्पर्धा महिला उद्योजकांसाठी आयोजित केल्याबद्दल मसियाचे अभिनंदन आणि कौतुक केले। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर।